नमस्कार, माझ्या सर्व इलेक्ट्रिकल इंजिनियर बंधूंनो आणि पॉवर वर्कर बंधूंनो आणि इतर मित्रांनो, ही जी पोस्ट मी आपल्यास व्हिडिओद्वारे टाकत आहे तर त्याच्या मागचा मूळ उद्देश एकच की जंगली प्राण्यांचं इलेक्ट्रोक्युशन होऊन त्यांची संख्या कमी व्हायला नको आणि निसर्ग वाचवायला पाहिजे. आता पहा, मी पहिले हा एक व्हिडिओ आपल्याला दाखवतो आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी जे प्राणीशास्त्रज्ञाशी चर्चा केली तेसुद्धा आपल्यास याच्याकरता वाचून दाखवतो की आज माकड वाचवणे, हिंस्र पशी वाचवणे किती महत्त्वाचे आहे. आता पहा, पहिले मी आपल्यास हे माकड इलेक्ट्रोक्यूट झाल्यानंतर गावातील लोकांनी कसे काढले आता हे मी आपल्यास दाखवत आहे. आपण ते कृपया पहावे, आपण ते कृपया पहावे. ते मी आता आपल्यास दाखवत आहे. पहा, ते मी आता आपल्यास दाखवत आहे. पहा, ते लाईन बंद करत तर पडत असत. लाईन बंद येतो पडत. माकड खाली पडल्याबरोबर लोकांनी लोक बाजूला झाले आणि ही जी माकडीन आहे ही जवळ आली आणि हे जे माकड आहे इलेक्ट्रोक्यूट झालेलं याला ती माकडीन एकांतस्थळी घेऊन गेली. ह्याबाबत मी एका प्राणीशास्त्रज्ञाशी चर्चा केली असता त्यांनी मला खालील गोष्टी सांगितल्या. धीस मॅटर ऑफ इलेक्ट्रोक्यूशन वॉज फुल्ली डिस्कस्ड विथ झुआलॉजी एक्सपर्ट्स हाऊ टू अवॉइड सच इलेक्ट्रोक्यूशन्स अँड फॉलोविंग वॉज द गायडन्स रिशोड. फर्स्ट पॉईंट, वाइल्ड ॲनिमल्स आर ऑलवेज अफ्रेड ऑफ ह्युमन्स अँड दे ऑलवेज लिव इन फॉरेस्ट. हेन्स सिच्युएशन शुड बी सच दॅट दीज ॲनिमल्स नीड नॉट एंटर सिव्हिल रेसिडेन्शियल एरियाज फॉर फूड अँड वॉटर. क्लॅशेस बिटवीन देम अँड ह्युमन्स शुड बी अवॉइडेड ऑब्सोल्युटली. टू, मंकी इज ए मॅमल ओरिजिन पेशी इज टेट्रापेड, म्हणजेच ती चार पायावर चालणारी आहे. हेन्स व्हेरी फास्ट अँड क्विक, त्यामुळे त्यांचा स्पीड फार मोठा आहे. देअर इज ओनली 1% डिफरन्स इन ब्रेन ऑफ ह्युमन अँड मंकीज. इट इज ए कॉलोनियल ग्रुप पेशी, म्हणजे माकड हे ग्रुप करून राहतात. इट कॅन डिसाईड ऑन ग्राउंड ॲज वेल ॲज ऑन हाय स्ट्रक्चर इन्क्लुडिंग ट्रीज. इट सर्वाइव ऑन ट्री ड्यूज अँड फ्रूट्स एक्सेट्रा. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्या तज्ज्ञांनी मला सांगितलं की माकड वाचवायचं असेल, इलेक्ट्रोक्यूट होऊ द्यायचं नसेल तर लाईन ही कोणत्याही झाडापासून 15 फुटाचा दूरच पाहिजे आणि लाईनपासूनच्या 15 फुटाचा आतली सर्व झाडं कापायला पाहिजे, म्हणजे माकड इलेक्ट्रोक्यूट होणार नाही. चौथा मुद्दा, मंकीज आर मोर केअरफुल पॅरेंट्स दॅन ह्युमन्स. कशा करता, ते शेवटची जी माकडीन पिल्लाला घेऊन जाणार गेली त्याकरता. पाच, इन धिस केस दी मदर मंकी वॉज मोर्निंग
from the time of electrocution to it was removed from the line. म्हणजेच ते माकड लाईनहून काढेपर्यंत त्या माकडाची आळी नुसती आरडाओरडा करत होती. ॲज सुन ॲज द इलेक्ट्रोक्युटर मंकी फॉल डाऊन द मदर मंकी ट्राईड फर्स्ट आर्टिफिशियल रेस्पिरेशन ऑन दॅट इलेक्ट्रोक्युटर मंकी अँड टूक अवे इट इन टू डीप जंगल. फर्दर डिटेल्स आर नॉट अवेलेबल. I have elaborated this so much in detail because I want to appeal all my electrical fellow engineers and workers that as far as possible all trees shall be away from electrical lines more than 15 feet where there are more monkeys residents or there are more monkeys in that area. I think मला वाटतं मी ह्या बाबतीत पुरेपूर बोललो आहे आणि कुठलाही जंगली प्राणी असो त्याचा शोध फक्त असतो अन्नासाठी आणि सुरक्षित जागी राहण्यासाठी झोपण्यासाठी. जंगली प्राण्यांची हे दोन गुणधर्म जरी विचारात घेतले तरी आपण आपल्या लाईन्स अशा प्रकारे मेंटेन करू शकतो की कुठल्याही जंगली प्राण्याचं इलेक्ट्रोक्युशन होणार नाही. थँक्यू. नमस्कार. माझे आदेश करणार. थँक्यू.